अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा, विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते असे बूथ, असे विधानसभा क्षेत्र, असे लोकसभा मतदारसंघ, अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील. अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली का काल, अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं. मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा नाही, पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल, तेथेच अशा प्रकारे कासवगतीनं यंत्रणा चालवली. आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं. EVM हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो. पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे, मग काय करायचं? मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची, लोकांचा छळ करायचा मतदारांचा. चार चार तास रांगेत मतदार. तुम्ही डिजिटल इंडिया आहे ना, हे डिजिटल इंडिया आहे, EVM आहे ना. बॅलेट पेपर का ठीक, बॅलेट पेपरचं ठीक आहो, याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल गेलं, फेल करण्यात आलं. या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आवाहन केलं की आपण रांग सोडू नका, 100 मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा, पहाट झाली तरी चालेल. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री 11 मतदान करू शकले, पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही, हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं. काही मतदान केंद्रावर गेटच लावून घेण्यात आले, आपण आवाहन केलं होतं, मात्र काही मतदान केंद्र असे होते जिथे 6 गेटच लावून घेतला नाही, टोकन दिलं नाही मतदारांचं ऐकून. नाही, हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे. म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो, पाहून आलो हे चित्र काय आहे ते. आणि साधारण महाराष्ट्रातल्या 13 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली, राबवण्यात आली नाही, बिघडवण्यात आली. कारण 13 ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला. पण मला खात्री आहे तरीही इंडियात जिंकणार. तुझा काय सूचना अर्धवेळ सूचना अशा प्रकारच्या दिल्या गेल्या होत्या? नक्की, चुनाव आयोग, निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी धरून. निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते, ती सरकारीच आहे ना. त्याच्यामुळे कशाप्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा, भ्रष्ट करायची यंत्रणा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, मिंदेगट हा माहीर आहे, अजित पवार माहीर आहेत. जे मतदारांना पैसे वाटू शकतात ते यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात. मुळामध्ये उशिरा आलेला हा शहाणपणा आहे असं म्हटलं ते अयोग्य होणार नाही. आणि आता परत शहाणपणा आहे की नाही हाही एक प्रश्न येतो, कारण ही संपूर्ण यंत्रणा ही मुख्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली येते. मला वाटते कदाचित तक्रारीचा त्यांचा पत्ता चुकला आहे का असं म्हणावं लागेल. मुख्य सचिव काय चौकशी करणार? यंत्रणाची जी सर्व गोष्टी ज्या महानगरपालिकेने पुरवल्या पाहिजे, प्रशासनाने पुरवलं पाहिजे हे एका बाजूला, पण त्यांचं नियंत्रण मुख्य निवडणूक आयोग केलं पाहिजे. आणि त्याच्यात ऑब्झर्वर्स आहेत की 1-2 दिवस अगोदर हे सर्व येऊन पाहू शकले असते, करू शकले असते. अनेक उणीवा हे आपल्याला त्यामध्ये जाणवलेले आहेत, हे मी नाही तुम्ही बघता. आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की जाणून बुजून काही भागांमध्ये ही टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न होतोय का? माझं तर म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी हे बघावं, त्यांच्या इकडे तो प्रकार झालेला आहे, मग त्याचाही काय शोध घ्यावं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की
की काल एक उपमुख्यमंत्री सांगतायत की रडी दडाव खेळतायत, म्हणजे आम्ही तक्रार केली तर, आणि आता खुद मुख्यमंत्री ही तक्रार करतायत, यातूनच ही गोष्ट स्पष्ट होतोय. कोटीवधी रुपये महानगरपालिकेचे खर्च करून देशाच्या पंतप्रधानांचा रोड शो चांगला होऊ शकतो, चांगला इव्हेंट होऊ शकतो, पण लोकशाहीचा इव्हेंट अशा प्रकारे ढसाळ पद्धतीने जाणून बुजून केलाय का, हाही एक प्रश्न निर्माण होतोय. आणि असुविधा न ठेवणं याच्या मूळचं कारण काय होतं, मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. अनेक पुणेवारांपैकी मोठ्या मैदानामध्ये या सर्व बूथ लावल्या गेल्या. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की बाबा पूर्ण रीतीने 36-37 पर्यंत आपला तापमानाचा पारा वाढल्यानंतर तुम्ही अशा वेळी अपेक्षा कराल की लोकांनी लाईनमध्ये उभं राहावं. पाणीची व्यवस्था नाही आहे, काही भागांमध्ये शौचालयाची व्यवस्था केली तर जाऊ शकत नाही माणसं तिकडे, आणि लाईन सोडून गेले तर कसे जाणार आहेत. तर या सर्व अपुऱ्या गोष्टी जे केले गेलेले आहेत, यातूनच हे स्पष्ट होतोय की एका बाजूला अमाप पैसा वाटप केला जातोय मतदारांना आमिष देण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला यंत्रणांकडनं साधी सुविधा या मुंबईकरांना मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीने मोठी मशीन्समध्ये स्लो चाललेले होते, आरओ असतील, एआरओ असतील, वारंवार आम्ही तक्रार करून पण होत नाही. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोळ पाहायला मिळालेला आहे. काही मतदार याद्यांमध्ये गेल्यावेळी निवडणूक केलेल्या लोकांची नावं डिलीट केलेली, काहीचे जे गेल्यावेळी मतदारमध्ये नाव आहे यावेळी मतदार यादीमध्ये नावच नाही, काहीचे फोटो वेगळे, ह्या सर्व जे कारभार पाहता हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं ह्याला जबाबदार कोण. आम्ही सी ॲपमध्ये या सर्व तक्रारी त्या त्या उमेदवारांनी केलेली आहेत, पक्ष म्हणून पण केलेली आहेत, आणि नजीकच्या काळामध्ये ॲडव्होकेट अनिल परब जी आहेत ते याच्यामध्ये पुढाकार घेऊन या सर्व डाटा आम्ही गोळा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. हे कशा प्रकारे झालेले आहेत, काही विशेष काही अधिकारी लावले गेले होते का, त्याची अपॉइंटमेंट कोणी केली, काय झाली, आणि मग काही कशा प्रकारे प्रशासन होते, मग ते प्रशासन यंत्रणा आतले पण आणि बाहेरचे पण कसं असहकार्य काही ठराविक विभागामध्ये करत होते, काही भागांमध्ये एका मतदाराला 9 वाजता लाईनवरती गेलं आणि त्याला 11:30 मतदान करायला मिळालं, म्हणजे नेमकं लोकशाहीची थट्टा चालली आहे का. त्या सर्व बाबतीत उच्चस्तरीयवरती पण देखील याच्याबद्दलची आम्ही तक्रार करणार आहोत, आणि वेळ प्रसंगी आली तर पिटिशन पण फाईल करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून घेतला जाईल. भाऊ, सकाळी मतदान वेगात होतात, मात्र 12 वाजेनंतर मतदान प्रक्रिया ती धीमी झालेली, अनेक ठिकाणी तक्रारी सुद्धा आल्या, यावरती नक्की आपली काय प्रतिक्रिया? त्याच्या अगोदरची पण तक्रारी आहेत, म्हणजे मी तुम्हाला जसं एक उदाहरण देऊन सांगितलं का, 9 वाजता माणूस लाईनला राहिलेले, यावेळी तर आश्चर्याची गोष्ट अशी की लोक 6:30 वाजल्यापासून लाईनीमध्ये होते. तुम्ही विचार करा, मुंबईकर यांनी मतदान कमी केलं असा हा नाहक आरोप केला जातो. काही मतदार, मी साक्षीदार आहे, 6:30 वाजल्यापासून लाईनमध्ये आलेले, त्यांचे फोनवर फोन येत आहेत की बाबा इकडे मशीनच सुरू झाली नाही, काही काही ठिकाणी मशीन उशिरा सुरू केल्या गेल्या, काही काही भागामध्ये मशीन खराब झाली ते आणण्यासाठी 1.5-2 तास लागला, नियमाप्रमाणे ते वेळ वाढून द्यायला पाहिजे होतं. आम्ही एआरओशी बोलल्यानंतर ते बोलले नाही असं काही नियम नाही, कारण ती मशीन लगेच आम्ही आणली आणि केली, लगेचचा अर्थ 2 तास. हे जे ढिसाळ सर्व जे यंत्रणा जे झालेले आहेत हा जाणून बुजून केले आहे का, ह्याच्या मागे काय कोण आहेत का, किंवा हे जर झाले नसतील तर ह्याला जबाबदारी नेमकं कोण, आणि मुंबईकरांना या मतदारांच्या माध्यमातून किंवा मतदान करण्यापासून वंचित ठेवण्याचं काम या प्रशासन या शासनाने केलेलं असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. निवडणूक आयोग भाजपची बी टीम झाली अशा प्रकारे सुद्धा काल चर्चा पाहायला मिळाली, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अशी चर्चा होती महाविकास आघाडीच्या, याला तुम्ही कुठेतरी सहमत आहात का? त्याला कारण आहे की आम्ही तक्रार केल्यानंतर लगेच त्याची रिॲक्शन ऍक्शन यायला पाहिजे. घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामांचे मोठमोठे चौकामध्ये नाक्यांवरती कटआउट्स लावण्याचं काम केलं. आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली की बाबा हे काय चाललंय, मग आम्ही पण महाराजांचं लावतो, आम्ही पण तुळजाभवानीचं लावतो, म्हणजे सरळ सरळ चौकाचौका म्हणजे लोकांनी दर्शन घेऊन मतदान केलं, हे तुम्ही आकर्षित करत नाही आहात का मतदारांना? या सर्व गोष्टी पाहता नक्कीच निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं हे फील्डवर दिसलेले नाही.